गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विनोद पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्त होत आहे. पहिला चेंडू आक्रमण झालंय, चेंडू हवेत, सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अजितच्या बॅट मधून आला जातोय हवाई सफर, पहिल्या चेंडूवरती षटकार. सुरुवातला जवाब मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय सर, अगदी 2 मिनिटं मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय आपण. विश्वास बोराटे या अगोदरच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी आणि त्यानंतर वागडे व्हिटर संघाला मिळालेला विजय आपण पाहिला. सामनावीर पुरस्कारांनी त्याला देखील गौरवित केलं जात आहे. या स्पर्धेचे मुख्य नक्कीच मार्गदर्शक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे नेहमीच पाहतो अमोलदादा बोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, विनोद वरती केलं जात आहे आक्रमण. इथं देखील अगदी आपण पाहूया आक्रमण तर आहे. हवाई फायर लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अजित गायकवाड ऑन फायर, षटकार. धावफलकावरती 12 धाव आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू सीमारेषे जवळपास अडवलाय. इथं देखील 2 धावा, धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू 14 धावींची खेळी आजीची आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे 2 धावा तर आल्या. 3र्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. धावफलकावरती 16 धाव आहेत. पहिल्याच षटकामध्ये विनोद वरती केलं जात आहे आक्रमण. आक्रमण रोखावं लागेल, थांबवावं लागेल. अजित जणू काय मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलेत की काय, जबरदस्त खेळत आहेत. 16 धाव आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून काढलाय. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा जर घेतल्यात 3र्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नसेल. 18 धावा 5 चेंडूंमध्ये वसूल केल्या जात आहेत. अजून 1 चेंडू उर्वरित आहे. विनोद इथं देखील हवाई सफर, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 धाव आहेत. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज. शुभम पवार षटक क्रमांक 2 नक्कीच घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 1500 रुपयाचं प्राइज रमेश दादांसाठी देखील आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. महेशजी वांजळे, मंगेशजी वांजळे आणि गणेशजी गायकवाड, रमेश दादा गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी 500-500 रुपयाचं प्राइज, अर्थात एका षटकाराची किंमत आहे तब्बल 1500 रुपये. 26 धावा धावफलकावरती आहेत. टीम मीटिंग अजिबात नकोय विनंती असेल. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या शाताने खेळला. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव इथे देखील येईल. 1 धावे बरोबर धावफलक पुढे जाते. 27 धावा 27 ऑन बोर्ड. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. स्ट्राईकला आता अजित. हा चेंडू शॉर्ट अँड पुल, फुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर चेरान. धावफलकावरती 33 धाव आहे. ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तेरी. 7 चेंडू 30 धावींची खेळी अजितची आहे. जबरदस्त खेळत आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. इथे चेंडू हवेत. इथं देखील लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 39 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजित गायकवाड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावते. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. आठ चेंडू 36 धावींची खेळी अजितची आहे.
जबरदस्त खेळ, ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू इथे अवांतर वाईड येताना पाहिलं मिळेल. धावफलक अवांतर धावीच्या मदतीने पुढे जाते. 40 धावा आहेत. इथं देखील घुटना टेक और तमाशा देख, चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम लागोपाठचा तिसरा ही षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री रोपच्या बाहेर जेल घ्या. धावफलकावरती 46 धावा. शेवटची आता अगदी आपण पाहूया. 9 चेंडू खेळलेत, 42 धावींची खेळी अजितची. शेवटची मॅच आहे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. जवळपास 12 वाजलेत. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील, तोपर्यंत सिंगल डबल तर समीकरण. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 48 धावा, 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. बिनबाद 48, तर उर्वरित अजूनही 2 षटक बाकी आहेत. तर षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. तिसरं सागर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. सागर सुकाळे गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने अक्रमंतर होताना पाहायला मिळेल. चित्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल तर समीकरण. 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. अर्धशतक संघाचं पूर्ण होते. 50 धावा आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने, तिथे झेल टिपला आहे. पहिला धक्का रमेशच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. फलंदाज होते बाद. न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सचिन गायकवाड. 50 धावा इथे संघाच्या पूर्ण होतील. तर 10 चेंडू 44 धावींची खेळी अजितची आहे. तीन धावा अतिरिक्त स्वरूपात, तर 3 धावा आपण रमेशच्या देखील पाहिल्यात. सचिन ऑन स्ट्राईक. षटक क्रमांक 3. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे आक्रमण. पहावं आणि पाहत राहावं. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. षटकार. अब तक 56 धावा आहेत. सचिन देखील आल्या सरशी आक्रमण करतील. हा चेंडू अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क बनावा असा नसेल. इथं डॉट बॉल, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 56 धाव संख्येवरती धावपलक स्थिर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील बेट नॉच सरळ जातो एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 60 धावा आहेत. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बसकुळ हिटर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने मोरेवाडी पलटान्स हा संघ नक्कीच चित्ररक्षण करताना पाहायला मिळेल. इथे तिसऱ्या धावेसाठी प्रयास आणि 3 धावा शेवटच्या चेंडूवरती या षटकाच्या येताना पाहायला मिळतील. याचबरोबर षटक संपत आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. 63 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. चला वेळ वाचवा वेळ. टीम मीटिंग 29 नको आहे.
मयूर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू इथे अवांतर डावेष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला अजितचा. हा देखील चेंडू इथे खराब. हा देखील चेंडू इथे अवांतर येताना पाहायला मिळेल. मयूर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. पहिले दोन चेंडू खराब. इथे अक्रमण हवाई फायर सचिनच्या बॅट मधून. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. हवाई सफर. षटकार. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 77 धावा. 70-70. ज्या क्रिकेट रसिकाने तिथे झेल घेतलाय तुमच्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. पुरंदर टेनिस क्रिकेट तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देईल. जबरदस्त कामकाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं देखील पाहायला मिळतंय. अविरत सेवा टेनिस क्रिकेट विश्वाची नक्कीच पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून केली जाते. वडकी प्रीमियर लीग देखील 192 अधिक देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित करण्याचं काम पुरंदर टेनिस क्रिकेट नक्कीच करताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. सर्व सर्वे आहेत. दादा कोलते इथे देखील आक्रमण. सचिन ऑन फायर. लागोपाठचा तिसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. षटकार. डावफलकावरती 84 धावा आहेत. उच्चांकी धाव संख्या स्पर्धेतील उभारली आहे. खेळाडूंसाठी तर पर्वणी आहे, दुसऱ्या बाजूने क्रिकेट रसिकांसाठी देखील नक्कीच पारितोषिकांची लयलूट करणारी स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. 84 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सर्व सर्वे दादा कुलदे पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहेत. मुख्य कॅमेरामन अखिल सर आहेत. दुसऱ्या बाजूने तेजस ताकवले सर. इथे लागोपाठचा चौथाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर तिसऱ्या कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये मयूर सर देखील आपल्या समवेत नक्कीच आहेत. त्यांचंही मनापासून कौतुक या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. लागोपाठचे 4 षटकार आलेत. लागोपाठचे 6 येणार का? गतवर्षी ह्या मैदानावरती इतिहास घडलाय, ह्या वर्षी तो इतिहास मोडला जाणार का? गतवर्षी लागोपाठचे 5 आलेत, इथे लागोपाठचे 6 पाहायला मिळतील का? आणि मला वाटतंय गतवर्षी सचिनच्याच गोलंदाजीवरती 6 षटकार आलते, इथे त्याचा बदला घेणार का सचिन? हा चेंडू अगदी आपण पाहूया. उजव्या एसटीच्या दूरवरती व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. 91 धावा आहेत. इथं देखील चेंडू हवेत. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 3 तर आल्या. चौथ्या धावेसाठी देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि पाहता पाहता 4 धावा येतील. फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळेल. पंच्याण्णव धावा धावफलकावरती. अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक आहे. 4 षटकार या षटकामध्ये आलेत. मयूर मोरे वरती केला जाते आक्रमण. इथं देखील अगदी आपण पाहूया चेंडू हवेत. 100 नक्कीच संघाची ओलांडली जाते. 101 धावा बनवल्यात विजयासाठी. 102 धावेंचं रेकॉर्ड, हायेस्ट रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आज इतिहास नक्कीच रचले जात आहेत. इतिहासाची पुनर्रचना नक्कीच केली जाते. तर सचिनचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. 10 चेंडू 47 धावेंची खेळी सचिनची आहे.
101 बनवल्यात बसकुळी हिटर्स. दहा चेंडू 44 धावेंची खेळी अजित गायकवाडची पाहायला मिळाली. 6 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तर सचिन अगदी आपण पाहिलं मोक्याच्या शेणी आले. 10 चेंडू खेळले, 47 धावेंची खेळी सचिन गायकवाडची पाहायला मिळाली. 6 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. तर 4 चेंडू 5 धावेंची खेळी रमेश गायकवाड. सचिन आणि अजितची खेळी लाजवाब होताना पाहायला मिळाली. अक्षय गायकवाड शून्यावरती खेळताना पाहायला मिळाले. 101 धाव बनवल्यात विजयासाठी. 24 चेंडू 102 धावेंचं टार्गेट. आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅटर चला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. मोरे वस्ती पलटन्स सूरज आंबोरे जबरदस्त झेल क्षेत्र नक्कीच क्रिकेट रसिक आहेत. सीमारेषेच्या बाहेर झेल चिपलाय आणि 200 रुपयाचं प्राइस देखील तुमच्यासाठी असेल. गणेश चव्हाण आणि प्रमोद काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं संदीप नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत. गणेश आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू अवांतर आलाय, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. युवराज पठारे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू आडव्या बाटने इथे आक्रमण आहे. चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन. एक धाव येईल. शंकरदादा गायकवाड यांच्याकडून बसकुळ हिटर्स या संघासाठी 101 धावा उच्चांकी धावसंख्या उभारली. संपूर्ण संघासाठी 500 रुपयाचं प्राइस आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. एक धाव घेण्यासाठी प्रयास. इथे अगदी आपण पाहूया पंचांकडे फार मोठा अपील. फार मोठा अपील पंचांकडे होताना पाहायला मिळेल. नॉट आउट, नॉट आउटचा इशारा असेल.
रन विचारा किती काढले आताच्या धावा एक रन एक धावा असेल देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट येताना पाहायला मिळेल हा चेंडू आडव बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय एक धाव इथं देखील वाऱ्याच्या वेगात येते धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाईल सहा धावा आहे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिलं षटक संपलंय सहा धावा धाव फलकावरती आहेत 18 चेंडू आणि 96 धावा विजयाचं समीकरण स्पीड अप करा विनंती असेल गणेश गायकवाड षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच हाताळतील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहेत तैनात सिंगल घेतली आहे दुसऱ्या धाबेसाठी प्रयास दोन धावा इथे वसूल केल्या जातील धाव फलक दोन धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे डेड बॉल इथे पंचांचा इशारा आला जाईल सतरा चेंडू 94 हा चेंडू देखील आले की हाताने खेळण्याचा प्रयत्न एस्टेनच्या पाठीमागे कामकाज सुरेख आहे इथे देखील डॉट बॉल शेवटचे 16 बॉल बनवायचे 94 धावा उच्चांकी धाव संख्या आज इतिहास रचलाय नक्कीच भस्कुळ हिटर्स संघाने हा देखील चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक धाव येताना पाहायला मिळेल 9 धाव संख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचलाय शेवटची मॅच धावांचा डोंगर या मॅच मध्ये पाहायला मिळालाय 15 चेंडू बनवायचे 93 हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल हा देखील चेंडू इथे कबालीचा गोलंदाजीतून करामत करतायत गणेश मैदानाच्या आतमध्ये हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल हा देखील चेंडू हलकी चेज घेत मात्र ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे देखील एक धाव जी येताना पाहायला मिळेल एका धावे बरोबर धाव फलक पुढे जाते षटक संपलं जाईल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं दोन षटकांचा खेळ संपलाय 11 धावा आहेत 12 चेंडू 91 बनवायचे आहेत इंग्रजांचं तत्व अवलंबावं लागेल तोडाफोडा आणि राज्य करा स्पीड अप करा विनंती असेल टीम मीटिंग अजिबात नकोय भस्कुळ हिटर संघ अजिबात टीम मीटिंग नकोय विनंती असेल आता जवळपास 12:30 वाजायला आलेत हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया अजय आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती अगदी एक सिंगल हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो एक धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल तेरा धावा धाव फलकावरती आहेत हा देखील चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न इथे नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आलाय नो प्लस सिंगल डबलचं समीकरण दोन धावा घेण्यासाठी प्रयास आणि दोन धावा इथे येतील नो प्लस दोन धाव फलक पुढे जाते तीन धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती 16 धाव आहेत 10 चेंडू 86 धावा विजयाचं समीकरण शेवटचे 10 चेंडू बनवायचे 86 धावा हा देखील चेंडू आक्रमण तर आहे चेंडू हवेत सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल लँड होतोय
धावायतील 6 षटकार, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 22 धावा आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे देखील एक सिंगल जी येताना पाहायला मिळते. एका धावे बरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 23 धाव आहेत. हा देखील चेंडू आडोबॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत इथे देखील 2 धावा येतील. 25 ऑन बोर्ड, शेवटचे 7 चेंडू 77 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. सिंगल घेतलीय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथं देखील 2 धावा येतील. 3 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत 27. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 75. विजयाच्या दिशेने प्रवास करतोय बसकुळ हिटर्स. नावातच हिटर्स आहे. आक्रमक फलंदाजी नक्कीच त्यांची पाहायला मिळाली आणि तदनंतर एक उच्चांकी धावसंख्या स्पर्धेतील पाहायला मिळाली. 102 धावेंचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. शेवटचं षटक संदीप आंबेकर गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 75. हा देखील चेंडू आक्रमण होत आहे. चेंडू हवेत झेल तिथे टिपला जाईल. पहिला धक्का संदीपच्या रूपाने बसलाय. फलंदाज होतोय बाद. चला फलंदाज धावत पळत या. न्यू बॅटर धावत पळत मैदानाच्या आतमध्ये येतील. तर न्यू बॅटर अवधूत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू 75 धावा. औपचारिकता जी पाहायला मिळते विजयाच्या दिशेने प्रवास करतोय बसकुळ हिटर्स. हा देखील चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत तिथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आल्यासरचे आक्रमण करतील अवधूत. 33 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू 69 धावा. चार चेंडू 69 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू पुढे सरसावत. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. धावफलकावरती 39 धावा. 3 चेंडू 63. हा देखील चेंडू आडव्या बॅटने लागोपाठचा तिसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. षटकार अवधूत. 3 चेंडू 18 धावेंची खेळी आहे. शेवटचे 2 चेंडू 57 धावा. लागोपाठचे 3 आलेत. लागोपाठचे 5 पाहायला मिळतील का. जरी विजय दूर असला तरी इथे आपल्याला स्वतःला सिद्ध करतोय अवधूत कारण क्षमता आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल तर समीकरण. इथं देखील 2 धावा येतील. धावफलक 2 मदतीने 47 धावा. 1 चेंडू 55 धावा. बसकुळ हिटर्स विजयाच्या दिशेने प्रवास. हा चेंडू देखील आडव्या बॅटने समोरच्या दिशेने. तिथे 1-2 टिपला जाईल. झेल शेवटच्या चेंडूवरती विकेट आणि सामना देखील संपलाय. एक मोठा विजय बसकुळ हिटर्स संघ नक्कीच मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. सचिन गायकवाड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सचिन या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. वैयक्तिक 47 धावा आणि 2 जबरदस्त झेल त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सचिन या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय.
भस्कुळ हिटर संघासाठी 500 रुपयाचं प्राइस देखील या ठिकाणी जमा आहे. हॅलो, काही क्षणात तिथे लकी ड्रॉचा विनर निघाल. चला अनिकेत सर, एक जबरदस्त खेळ करत सचिन ठरलेत मॅन ऑफ द मॅच. 47 धावींची खेळी नक्कीच त्यांची पाहायला मिळाली. आज स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या बनवली आहे भस्कुळ हिटर संघाने. आनंद काय आहे? नक्कीच आनंद आहे. दडपण कुठल्याही पद्धतीचं नव्हतं आणि टीम बरोबर सेटलमेंट छान होती. सुरुवातीलाच ठरलं होतं की कशा पद्धतीने खेळायचं, वन डाऊनला कोण येणार, तीन नंबरला कोण येणार, पण तीन नंबर पर्यंत चान्स नाही आला कोणाला. अगदी आपण पाहिलं अजितची देखील फलंदाजी जबरदस्त झाली आणि एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्टअप अजितने मिळवून दिला. अजितच्या फलंदाजीबद्दल काय सांगशाल? नक्कीच अजितनं सुरुवात खूप छान केली, त्याच्यामुळे विजय पण आम्हाला सहज घेता आला आणि त्याचा स्ट्राईक रेट पहिल्यापासूनच छान आहे. अजून एक शेवटचा प्रश्न, गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलेत, अगदी तुमच्या गोलंदाजीवरती 6 चेंडूंवरती 6 षटकार आले. आज ती संधी होती 6 चेंडूंवरती 6 षटकार खेळण्याचं, त्यावेळेस मनामध्ये काय होतं? वाटत नव्हतं जातील, पण ट्राय केला, 5 गेले त्यात. त्याच्यानंतर अजूनही बॉलिंग केलेली नाहीये मी. म्हणजे गतवर्षी गोलंदाजी केली त्यानंतर परत गोलंदाजीच केलेली नाहीये? अजिबात नाही. परंतु आज तुमची फलंदाजी, बहरती फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच देखील तुम्हाला मिळालाय. आणि एक शेवटचा प्रश्न, गतवर्षी देखील स्पर्धा खेळलेत, ह्या वर्षी देखील खेळत आहेत, वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ह्या वर्षीच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? या वर्षीचं जे मैदान आहे, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे या वर्षी, परंतु एक आखीव रेखीव मैदान या वर्षी उभारले, त्याबद्दल आयोजनाबद्दल काय सांगशाल? नक्कीच आयोजन एकदम छान केलंय, ग्राउंड पण सुंदर आहे आणि टाइम टेकन खूप छान आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाहीये कुठं. मॅच पण टाइम मध्ये सुरू होतीये, टाइम मध्ये संपतीये, असा काही प्रॉब्लेम नाही. आयोजन खूप छान केलं, त्याबद्दल अमोल दादा अँड गणेश शेठच अभिनंदनच आहे. मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. सचिन ठरलेत मॅन ऑफ द मॅच, एक जबरदस्त खेळ करत. आकाशजी बोराटे साहेबांच्या शुभास्ते आणि त्याचप्रमाणे अमोल दादा मोडक, गणेश दादा मोडक सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा किताब या ठिकाणी वितरित करतोय. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला सचिनचा आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारांनी त्याला गौरवित केलं जात आहे. त्याचप्रमाणे आदरणीय दादा गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं रोख प्राईज देखील आपण जे संघासाठी होतं ते देखील वितरित करतोय. उच्चांकी धावसंख्या आज पाहायला मिळाली. भस्कुळ हिटर संघ इतिहास रचलाय. हा इतिहास कोण मोडणार यासाठी उद्या देखील दिवस महत्वपूर्ण आहे. आजचा भाग्यवान विजेता कोण या तत्पूर्वी आपण पाहणार आहोत. अगदी क्रिकेट रसिकांसाठी असणारी सुवर्ण संधी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे.